लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। दादा चव्हाण, आज साहेब ही परिस्थिती अशी आहे की हे एकही कोणाला एकाला टी शर्ट आम्ही दिलं नाही, कोणाला कुठला आमिष दिला नाही। जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट असताना या ठिकाणी हजारोच्या संख्येने शिवसैनिक स्वतःच्या घामाच्या पैशाने आले। इथं कोणता मटक्याचा पैसा नाही, इथं कोणता क्लबचा पैसा नाही, हे आपल्या हिमतीचा मेहनतीचा पैसा नाही, माझा शिवसैनिक आलाय। साहेब उद्धव साहेबांना सांगा, तुम्ही अख्खा महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात हिंगोली जिल्हा तुमच्या पाठीमागा तन मन धनान उभा आहे। येणाऱ्या कार्यकाळामध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या तिन्ही विधानसभा आम्ही जिंकणार आहोतच। तत्पूर्वी हिंगोली जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व नगरपालिका, हिंगोली जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व जिल्हा परिषदा, हिंगोली जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व पंचायत समित्या आणि हिंगोली जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व बाजार समित्या आम्ही जिंकणार आहोत। ते काय हवेत बोलत नाही साहेब, आम्ही या शिवसैनिकाच्या मान्यताच्या जोरावर आम्ही बोलतो। आम्ही मटक्यावाल्याला आमदार केला, फक्त साहेबांना आदेश दिला आणि तो मटक्यावाला आमदार केला। हेमंत पाटील खासदार 25 दिवसात आम्ही आमदार केला, फक्त 25 दिवसात बी फॉर्म दिल्याच्या नंतर आमदार खासदार झाला। आणि त्या ठिकाणी लीड बी कमी नाही साहेब, 3.5 लाख मताची लीड त्या ठिकाणी आम्ही दिली, राज्यात 2 नंबर लीड दिली। आदरणीय उद्धव साहेबांना आदेश दिला की आपला उमेदवार हेमंत पाटील, आम्ही म्हणलो साहेब हे बेईमान आहे, ते तोंड दाखवत नाही, ते जिल्ह्यात येत नाही। सांगा मला मागच्या लोकांना सांगा, हेमंत पाटील कधी पाहिला आपण, आला का कधी जिल्ह्यात? ही परिस्थिती आहे साहेब जिल्ह्यामध्ये। आणि जे आहे जिल्ह्यात त्याचा सगळा साहेब आम्हाला विनंती आहे आमची। परिस्थिती अशी आहे साहेब, आमच्या जिल्ह्याच्या आमदाराची मागणी काय आहे तर आमच्या जिल्ह्यामध्ये एखादा मटका विद्यापीठ करता आलं तर बघा। आमचा विकास काय तर गावोगावी बुक्या, गावोगावी क्लब, गावोगावी देशीचे दुकान, सगळी डुप्लिकेट दारू, अशी परिस्थिती या जिल्ह्यामध्ये आहे। 2 नंबरच्या धंद्याचा हैदोष या जिल्ह्यामध्ये मांडलाय, ते कुठेतरी थांबला पाहिजे। आणि माझ्या शिवसैनिकाला, माझ्या शेतकरी बांधवांना आज या ठिकाणी मिळाला पाहिजे। ही सर्व ताकद आदरणीय स्वर्गीय बाळासाहेबांची ताकद आहे साहेब, ही ताकद आदरणीय उद्धव साहेबांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे ठेवणार आहोत। निश्चितच येणारा काळ शिवसेनेचा आहे आणि माझी सर्व शिवसैनिकाला विनंती आहे, घाबरून जाण्याचं कारण नाही। आता सगळ्या निवडणुका तुमच्याच आहेत, तुमच्यात लाभ कोणीतरी आमदार होईल, तुमच्यात लाभ कोणतरी खासदार होईल, तुमच्यात लाभ कोणी जिल्हा परिषद। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।